सगळ्यांना कसे आहात सगळे? मम्मी बोल की काय करायचं चाललंय तुमचं? शिकवणी चालू केली आजपासून. मम्मी मामीला सांडगं घालायला शिकवते. नाही मी शिकवते म्हणून मी मामीला सांडगं शिकवायला इथे बसली म्हणून मामा चिव शिकवते मामीला सांडगं घालायला. मी पहिल्यांदाच करते सांडगं. देखी मग पीठ सांडगं घालायचं चालू आहे. आई म्हणली करायचं सांडग दळून हे ठेवलं होतं म्हणलं आज दोन किलो दोन किलोची तर करायची. दोन किलोची हो घरी खायला थोडी एवढ्या अशा घातल्या त्यांनी एवढे घातल्या ते शिवनी सेम घातल्यात बरं का? कारण की चुला येत मला येत नाही तर मी शिकली पण शिकली आले का नाही? आजीला तर काय पहिल्यापासूनच माहितीये का नाही? आजी आजी 3-3 किलो सांदगड तुटते विकती होय. आजी 10 जायचं आणि 5 यायचं एवढ्यात ह्याच्यात 3-3 किलो सांडग आजी तुटती. हो पटापट वगैरे येतं सांडग आता. आता काय चार जण आहेत होय. मी चिल्लर पिल्लर आहे. 3 जण आहेत मोठे. चिवला आमच्या लय भारी सांडग घालायचं हाय का नाही? चिवज मला शिकवते पटापटा का बाय गुड नाईट. गुड नाईट. गुड आफ्टरनून. बाय.